अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्यभरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून मंत्री नवाब मलिक यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात येत आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जामनेरात देखील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध देखील व्यक्त केला। तसेच मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। यावेळी भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून नवाब मलिक आपल्या जावयाचे पाप लपवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप ही यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टीचा जय असो। आज या ठिकाणी वतीनं या ठिकाणी नवाब मलिक यांच्या पुतळ्याचं दहन या ठिकाणी करण्यात आलं। खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न मंडळाचा प्रश्न असेल काहीतरी त्याच्याबद्दल आपूप चरस गांजा याबद्दल तिथं फक्त टी व्ही समोर येऊन काहीतरी वल्गना करायच्या आणि पी एच आरोप करायचे त्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्यावर हात धरून मागे लागायचं। खरं याचं जर मूळ कारण असेल तर नवाब मलिक यांच्या जवळला झालेली अटक आणि या अटकेतून त्यांचा समतोल या ठिकाणी ढासळलेला असून ते दररोज काही ना काही बेछूट आरोप त्या ठिकाणी करत आहेत। तरी या त्यांना पक्षाने सुद्धा काहीतरी तकबी त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे जनतेचे जे प्रश्न आहे बा ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या आघाडी सरकारनं लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। आणि असा निषेध जो कोणी अशा वल्गना करत राहील त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी नेहमी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे। उसके बारे में हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता सब नगर सेवक सब पदाधिकारी निर्दोष करते और उनको हम देशद्रोही जाहिर करते। नवाब मलिक देश का गद्दार है। नवाब मलिक देश का गद्दार है। गली गली में शेर है। नवाब मलिकांनी आपल्या राज्याचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांवरती अतिशय गलिच्छ असे आरोप करले। या आरोपाचं या ठिकाणी आम्ही जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आमच्या राज्याचे लाडके नेते आमचं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ यांच्या वतीने आम्ही या त्यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो आणि त्याचं खंडन करतो। खरं तर आपण बघतोय गेल्या दीड महिन्यापासून या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचं दीड महिन्यापासून मानसिक संतुलन बिघडलेलं आपल्याला दिसतंय। गेल्या दीड ते एक महिन्यापूर्वी केवळ या ड्रग्स तपासणीच्या अधिकाऱ्यांनी वानखेडे साहेबांनी आयर्न खानवरती कारवाई केली आणि यांच्या जवाईवरती देखील कारवाई केली। त्या कारवाईचा राग म्हणून यांचं मानसिक संतुलन बिघडलं, गांजा सापडला यांच्या जवायाकडे आणि रितसर कारवाई त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केली। सगळ्यांवरती कारवाई झालेली यांना चालते, परंतु आपल्या जवायावरती किंवा शाहरुख खानच्या मुलावरती कारवाई झालेली यांना आवडत नाही आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या जबाबदारीवरती असताना देखील फक्त आपल्या जवायासाठी यांनी हात ताटो चालवलेलो आहे। गेल्या दीड महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र या देश बघतोय की या नवाब मलिकला कुठलं कामच दिसत नाही। सकाळी उठल्यानंतर कॅमेऱ्यासमोर, दुपारी कॅमेऱ्यासमोर, संध्याकाळी कॅमेऱ्यासमोर, रात्री झोपताना देखील कॅमेऱ्यासमोर, अशी परिस्थिती या नवाब मलिकांची आहे। खरं तर अतिशय महत्त्वाच्या खात्याचे हे मंत्री आहेत।
या राज्याच्या अल्पसंख्याक समुदायाचे ते खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना अनेक जबाबदाऱ्या त्यांची वाढली आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आपल्या अल्पसंख्याक समुदायासाठी ते घेऊ शकत होते, परंतु दीड महिन्यापासून त्यांना कुठलंही काम नाही आहे. फक्त एक कलमी कार्यक्रम त्यांचा चालला आहे, टी व्ही समोर यायचं, कोणावरती बेछूट आरोप करायचे, कुठले पुरावे सादर करायचे नाही, अशा पद्धतीने निराधार आरोप करून या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे वेचायचं. खरं तर आपण बघतोय की या महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक महत्वाचे प्रश्न. आपल्या शेतकरी राजा अडचणीत आहे, शेतकरी राजा सर्व सोपेर बाजूने अडचणीत सापडलाय. अतिवृष्टी झाली आहे, आर्थिक परिस्थिती त्याची ढाकलली आहे, आणि कधी नव्हे एवढं संकट आपल्या शेतकऱ्यावरती आलेलं आहे. आणि अशा अडचणीत सापडलेला शेतकरी असताना या शेतकऱ्यांना मदत या सरकारकडनं होताना दिसत नाही. काही दिवसापूर्वीच माननीय गिरीशबाबूंच्या नेतृत्वाखाली फार मोठा ऐतिहासिक असा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.